असे गोबीचे भजे तुम्ही कधीच खाल्ले नसाल. आज मी तुम्हाला सांगणार आहे झटपट गोबीचे भजे कसे करायचे. नमस्कार, आज गोबीचे भजे करणार आहे तुम्हाला. चला दाखवते काय काय साहित्य घेतलं, चला बघा. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घेतली. ही गोबी घेतली, हे बेसन पीठ. इकडे गरम पाणी करायला ठेवलं, गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता गोबीचे तुकडे करून उकडून घेऊ आपण. हे गोबीचे तुकडे केलेले, आपण याला स्वच्छ धुवून घेऊ. गरम पाण्यात टाकून देऊ, थोडं मीठ टाकू, हळद टाकू, चांगली छान पैकी उकडू देऊ त्याला. याला फक्त 2 मिनिटं शिजू द्यायचं, जास्त गाळवाळ शिजू द्यायचं नाही. 2 मिनिटात आपली छान होणार आहे गोबी. गोबी होईपर्यंत आपण या मिक्सर मधून सगळं काढून घेऊ, नंतर तुम्हाला दाखवू. गॅस बंद केला, गोबी काढून घेऊ. हे बघा, आपली गोबी गाळवाळ शिजलेली नाही आहे, त्याचे छान भजे होणार आहे. हे आपण मिक्सर मधून काढलेले ते बेसन पिठात टाकून घेऊ. हळद पण टाकून घेऊ. पाणी टाकून आपलं बेसन भिजून घेऊ. हे तयार झालेलं आहे. आता आपण गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवू. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण एक एक भजा तळून घेऊ. भजे झालेले आपण काढून टाकू, काढून घेऊ.
हे असे झटपटीत भजे घरी करून खा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, फॉलो करा. बाय.